सातवी मैथमेटिक्स मध्ये आपल्याला पेरिमीटर आणि एरिया हा 12th टॉपिक आहे. पहिल्यांदा पेरिमीटरची डेफिनेशन दिली, सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ अ क्लोज्ड फिगर इज द पेरिमीटर ऑफ दॅट फिगर. म्हणजे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती. आता असं का म्हटलंय बंदिस्त? तर हो, बाहेरच्या थोडक्यात कडांच्या लांबींची बेरीज असंच असतं पेरिमीटरला. समजा या ठिकाणी जर हा ट्रायंगल घेतला तर ट्रायंगलच्या तिन्ही बाजूंची बेरीज. हा ट्रायंगल एबीसी असेल, समजा एक साइड 2 सेंटीमीटर आहे, एक साइड 3 सेंटीमीटर आहे, एक साइड 4 सेंटीमीटर आहे, तर पेरिमीटर काढताना 2 + 3 + 4 9 सेंटीमीटर हा या ट्रायंगलचा पेरिमीटर येतो. जर इथंच आपण रेक्टॅंगल घेतला, आता रेक्टॅंगलच्या कसे असतात, अपोजिट साइड्स इक्वल असतात, हे अपोजिट साइड्स इक्वल असतात, आणि त्यामुळं फक्त लेंथ आणि ब्रेड्थ म्हणजे ह्या दोन बाजूंची लांबी दिली तरी 4 इंच आपल्याकडे तयार असते. समजा हे 5 सेंटीमीटर आहे आणि हे 3 सेंटीमीटर. आता याचा जेव्हा तुम्हाला पेरिमीटर काढायचा असतो त्यावेळेला आपण काय करतो, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्सच असतं. पण त्या ठिकाणी जर आपण काय केलं, फक्त पी पेरिमीटर इज इक्वल टू 2 (L + B) 2 कंसात लांबी अधिक रुंदी केलं तरी चालतं. किंवा आता इथं उत्तर तेच येतं पहा, 2 + 5 + 3 (2×8) हे येतं इथं 16, आणि सगळ्या बाजूंची बेरीज केली तरी तसंच येणार. पहा, पेरिमीटर काढताना 5 + 5 डबल का घेतलं, 5, ही बाजू 5 आहे, समोरची बाजू 5च असेल, ही 3 आहे, त्याच्या समोरची 3 असेल, (+3, + 3). तर उत्तर दोन्ही पद्धतीने किती आलं? 16 आलं ना. उत्तर कुठंही बदलणार नाही. आपण जी आता डेफिनेशन पाहिली त्यानंतर इथं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर दिले, चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू म्हणजेच ए बाजू असेल तर 4A झालं. त्यानंतर पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल 2 × लांबी + 2 × रुंदी म्हणजे आपण इथं जे लिहिलं 2 (L + B) त्याऐवजी त्यांनी काय दिलं, 2 (L + 2B). दोन्हीचा अर्थ तोच आहे, पण हे सोपं वाटतं. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता तुम्हाला जे फॉर्म्युला, दोन्हीचा अर्थ तोच आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी कंस पूर्ण आणि 2 लांबी म्हणजे 2 × लांबी + 2 × रुंदी दोन्हीचा अर्थ एकच आहे बरं का, ते काही सेपरेट अर्थ नाही, एकच अर्थ आहे. त्यानंतर आपल्याला सोडवलेले एक एक्झाम्पल आहे ते पाहू. काय दिले पहा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल दिले 64 सेंटीमीटर, इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर, रेक्टॅंगल दिलाय त्याची लांबी 17 सेंटीमीटर दिली, ब्रेड्थ किती. आता स्कॉलरशिपला वगैरे तुम्ही शिकला डायरेक्ट तोंडी काढायला येतं, पेरिमीटरला 2 ने डिवाइड करायचं, 64 ला 2 ने डिवाइड केलं 32 आलं, त्यातनं लेंथ मायनस करा बरोबर या ठिकाणी ब्रेड्थ निघते. पद्धत तीच आहे, आपण फक्त काय करणार आहोत, आता स्टेप्स करून घेणार आहोत पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहायचा. पेरिमीटरचा पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा काय आहे, 2 (L + B) किंवा इथं दिलंय 2 (L + 2 ) कोणताही लिहा, त्यांनी ब्रेड सुरुवातीला किती सपोज केली, एक्स. आता पेरिमीटरच्या खाली लिहिलं 64, पुन्हा फॉर्म्युला 2 कॉमन काढला म्हणजे आपण लिहितोय असंच, तुम्ही असं लिहिलं तरी चालतं, 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे 64 आहे. आता याच्यात काय अवेलेबल आहे तुम्हाला, लेंथ अवेलेबल आहे 2 (17 + B) म्हणजे पेरिमीटरला 64 लाच डिवाइड करतोय आपण, कितीने रे आता 2 ने.
केलं की काय राहील, 17 प्लस बी इज इक्वल टू 32, दोन्ही डिवाइड केलं. हा आणि चला ब्रेड्थ काढण्यासाठी 32 मायनस 17 करा, तुम्हाला ब्रेड्थ या ठिकाणी मिळून जाईल. ब्रेड्थ बी इज इक्वल टू किती आलं, 15 सेंटीमीटर आहे का मीटर आहे पहा, सेंटीमीटर. तर फायनल आन्सर त्यांनी लिहिलेले अगदी तोंडी सुद्धा ह्याचं आपण काढलं असतं. सांगितलं तुम्हाला ब्रेड्थ काढताना काय करायचं सांगितलं, शॉर्ट मध्ये असा फॉर्म्युला लिहिला तरी चालतो, पेरिमीटर अपॉन टू मायनस लेंथ एका ओळीत येते. काय करायचं, 64 अपॉन टू मायनस लेंथ 70 झालं, उत्तर तेच येणार आहे. आणि पुढील वर्षी वगैरे स्कॉलरशिप आहे, पण स्कॉलरशिपला शॉर्टकट चालता, काही अडचण नाही. त्यानंतर शेजारी एक एक्झाम्पल दिलंय, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल ऑफ लेंथ 28 सेंटीमीटर अँड 20 सेंटीमीटर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. व्हॉट इज द लेंथ ऑफ साइड ऑफ दॅट स्क्वेअर. पहिल्यांदा पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल काढून घ्या. फॉर्म्युला आपला आहे असा लिहा, पी म्हणजे 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. लांबीच्या खाली किती लिहिणार, 28. ब्रेडच्या खाली 20. ऍडिशन किती आली, 2 इन ब्रॅकेट 48. हा तर काय करून घ्या, गुणाकार करा. पेरिमीटर काय आला, 96 सेंटीमीटर. बर, एवढाच पेरिमीटर कोणाचा आहे, स्क्वेअरचा, चौरसाचा. चौरसाचा तेवढाच पेरिमीटर आहे. म्हणजे पुढे काय म्हणायचं, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला वेगळा आहे, काय आहे, 4 × साइड, 4 गुणले बाजू. आता काय करायचं, पेरिमीटर ऑफ स्क्वेअरच्या खाली 96 लिहायचं, बरोबर 4 × साइड लिहा. आता काय करायचं, लेफ्ट ला हे घ्यायचं, 96/4 करायचं, साइड निघणार. आणि त्यामुळे साइड आली, 96 जर 4 ने भागलं तर 24 सेंटीमीटर ही त्या चौरसाची बाजू आली. प्रॅक्टिस सेट 44 आपल्याला स्टार्ट करायचं आहे ना. चला फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टॅंगल आर डबल्ड, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टॅंगल विल दॅट ऑफ न्यू रेक्टॅंगल बी. हा गणिताचा अर्थ अगोदर समजणं महत्वाचं आहे. एका आयताची लांबी आणि रुंदी डबल केली, लांबी आणि रुंदी दोन्ही पण डबल केले तर पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टॅंगल, मूळ आयताची परिमिती, नवीन आयताची परिमिती, तर पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टॅंगल विल दॅट ऑफ न्यू रेक्टॅंगल. आता ओल्ड जो असेल, जुना जो असेल, त्याचा पेरिमीटर नवीनच्या किती पट असेल असे विचारलं. पहा नवीन काय ओल्ड झाला, आता डबल होणार आहे. हाऊ मेनी टाइम्स पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टॅंगल विल दॅट ऑफ न्यू रेक्टॅंगल बी, म्हणजे जुन्याचं परिमिती किती, निम्मी असणार आहे, म्हणजेच नवीनची दुप्पट असं म्हणायचं. कसंही घेतलं तरी अर्थ तोच आला, जुन्याची आणि नवीनची. आपणाला काय करावं लागेल, लांबी आणि रुंदी पहिल्यांदा काहीतरी सपोज करावी लागेल, मानावी लागेल. आता हे तोंडी जरी असं येत असलं तरी पण सगळं सपोज करावं लागेल. सुरुवातीला काय करा, लेट लेंथ अँड ब्रेथ ऑफ ओरिजिनल, ओरिजिनल म्हणजे मूळ, लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ ओरिजिनल रेक्टॅंगल बी. आपण एक्स आणि वाय मानू शकता किंवा एल आणि बी मानू शकता, त्यामध्ये एल आणि बी मानू शकता. आता मीटर सेंटीमीटर काही पण म्हणा, एल सेंटीमीटर अँड बी सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. थोडक्यात लांबी एल मानली आणि रुंदी बी मानली,
Therefore, perimeter of original rectangle, मूळ आयताची परिमिती काय घेणार? 2 in bracket length plus breadth, आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे एल प्लस बी. जर इथं एक्स आणि वाय मानलं तरी चालतंय, तुम्हाला हे कन्फ्यूज वाटत असेल तर त्यावेळेला एक्स वाय माना, असं काही नाही बरं का. कोणतंही बंधन नाही, काहीही मानू शकता. इथं लांबीसाठी आपण एल घेतलंय, रुंदीसाठी बी घेतलं. आता काय करा, इथं 2 लिहा, लांबी किती आहे एक्स आहे, रुंदी किती आहे वाय. बर, पुढं जसं सांगितलंय तसं करा. लेंथ अँड ब्रेड ऑफ रेक्टॅंगल आर डबल ड, लेंथ अँड ब्रेड आर डबल ड, डबल केले हा, त्यामुळे न्यू लेंथ किती बनणार, नवीन लांबी 2x सेंटीमीटर. आता न्यू ब्रेडतल्या अगदी तोंडी येते म्हणून सांगितलं, परंतु हे आपल्याला लेखी असल्यामुळे लिहावंच लागेल. हा, देअरफॉर पेरीमीटर ऑफ न्यू रेक्टॅंगल किंवा ओ, हा बरोबर आहे, ओरिजिनल म्हणा किंवा इथं ओल्ड म्हणलं तरी चाललं असतं, इथं न्यू म्हणतोय. फॉर्म्युला काय लिहिणार, तोच लिहिणार ना, 2 in bracket एल प्लस बी. किंमती भरा, 2, एल किती लिहिणार आता 2x, ब्रेड किती लिहिणार 2y. आता हे दोन कॉमन काढा, हे दोन कॉमन काढले की काय राहिलं आतमध्ये, एक्स प्लस वाय राहिलं. जरी एल आणि बी लिहिलं असतं तरी असं चालू असतं. आता पहा, हे आलं 4 in bracket एक्स प्लस वाय. मग यांनी काय म्हटलंय, आता 2 चे आहे काय आलं, डबल आलं की नाही, त्यामुळं आपण डेफिनेटली काय म्हणू शकतो, पेरीमीटर या गणितामध्ये दिलेल्या ह्याच्यानुसार जर आपण नवीनचा पेरीमीटर, पेरीमीटर ऑफ न्यू रेक्टॅंगल, तर पहा त्यांनी जुन्याच्या म्हटलं तर हाफ येणार, नवीनचा म्हटलं, नवीनचा आपण लिहिला तर डबल येणार. पेरीमीटर ऑफ न्यू रेक्टॅंगल हा काय येणार, 4 in bracket एक्स प्लस वाय, आणि पेरीमीटर ऑफ ओल्ड म्हणा, ओल्ड रेक्टॅंगलचा पेरीमीटर तो येणार 2 in bracket एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय ला एक्स प्लस वाय कॅन्सल करा, 2 ने डिवाइड करा, याला डबल, आणि मग वाक्य एक लिहून टाका. देअरफॉर पेरीमीटर ऑफ न्यू रेक्टॅंगल विल बी डबल दैट ऑफ ओल्ड रेक्टैंगल. हेच उदाहरण जर आपण अतिशय शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तरी सुद्धा ते चालेल. काय करायचं, सुरुवातीला आता हे सुद्धा बरोबर दिलं जातं, काही चुकीचं नाही, फक्त आपण काय करतोय, स्टेप्स थोड्याशा कमी करायचा प्रयत्न करू. सुरुवातीला लांबी आणि रुंदी जी आहे ती लांबी आणि रुंदी मानायची, ते लिहायचंच आहे असं. लेट लेंथ अँड ब्रेड ऑफ ओल्ड म्हणा किंवा ओरिजिनल म्हणा, आता एक्स वाय म्हणा किंवा एल आणि बी म्हणा, त्याचं काही नाही, ते आहे असंच घ्या, ठीक आहे. त्यानंतर
आपण हे डबल केलं, लांबी आणि रुंदी डबल केलं, इफ लेंथ एंड ब्रेथ इज डबल्ड, हे डबल केलं, देअरफोर न्यू लेंथ म्हणा, हे तसंच संपतोय, फक्त थोडं कसं शॉर्ट करायचं बघा. न्यू लेंथ 2x सेंटीमीटर, न्यू ब्रेथ 2y सेंटीमीटर. चला डायरेक्ट इथं लिहायचं पेरीमीटर ऑफ न्यू रेक्टेंगल, यांचा रेशो काढायचं हे असंच लिहायचं डायरेक्ट. हा अपॉन पेरीमीटर ऑफ ओल्ड रेक्टेंगल, हे थोडस बरं वाटेल जरा. पहिल्याच न्यू रेक्टेंगलच काढताना 2 (l + b) बरोबर. हा आता लांबी आणि रुंदी, पहिल्याची लांबी रुंदी किती आहे न्यूची, न्यूची आहे वर अंशाला 2x आणि 2y. ओल्डची किती लिहायचं 2 (x + y). पहा एकदम म्हणजे एकदम सोपं होते हे. आता यातनं अंशातून 2 कॉमन काढायचा, हे 2 बाहेर लिहायचं, काय राहिलं x + y डिवाइडेड बाय 2 (x + y). फक्त काय करायला पाहिजे, इथं फॉर्म्युला एक लिहायचं फक्त, पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल म्हणायचं, हे खूप सोपं पडेल, 2 (l + b). आता काय करा, 2 ला 2 कॅन्सल करा, x + y ला x + y कॅन्सल करा, आलं का टॉइस पहा बरं, झाले की उत्तरच झालं ना. काय झालं, लांबी x मानली, रुंदी y मानली, ओरिजिनल डबल झाली म्हणजे 2x आणि 2y झाले. एकदा रेक्टेंगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहिला 2 (l + b), न्यूचा पेरिमीटर 2 (2x + 2y), 2 कॉमन काढला आणि इथं ओल्डचा लिहिला, त्या ठिकाणी 2 ला 2 कॅन्सल केलं, x + y ला x + y कॅन्सल केलं आणि 2 टाइम्स आणि वाक्य लिहा फक्त. गणित क्रमांक 2 मध्ये इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल बी दॅट ऑफ न्यू स्क्वेअर. पहिल्या स्क्वेअरचा जो पेरिमीटर असेल तो दुसऱ्याच्या किती पट होईल, म्हणजे तिप्पट केल्यावर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल, तर ती पण तिप्पट होणार आहे. मगाशी या ठिकाणी कसं झालं, दुप्पट झाला पेरिमीटर. थोडक्यात लांबी आणि रुंदी जेवढ्या पटीमध्ये वाढेल तेवढ्याच पटीमध्ये पेरिमीटर सुद्धा वाढणार, अगदी सिंपल आहे. इथं आपण लिहूया, सर्वप्रथम काय लिहावं लागेल, सपोज किंवा लेट म्हणावं लागेल, साइड ऑफ स्क्वेअर, साइड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर किंवा मूळ चौरस, हा साइड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर बी एक्स सेंटीमीटर, मूळ चौरसाची ज्या ठिकाणी साइड आपण 1 सेंटीमीटर मानली. चला साइड इज ट्रिपल्ड, साइड इज ट्रिपल्ड, साइड ऑफ न्यू स्क्वेअर इज ट्रिपल्ड, देअरफोर काय म्हणायचं, साइड ऑफ न्यू स्क्वेअर किती येणार आता, 3x सेंटीमीटर. चला यानंतर पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हा फॉर्म्युला काय लिहिणार आपण, 4 × साइड. चला आता लिहायचा रेशो, हा पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर अपॉन पेरिमीटर ऑफ ओल्ड स्क्वेअर किंवा ओरिजिनल,
कोणताही शब्द वापरा, ओरिजिनल वापरला तरी चालेल. काय होणार, 4 × 7. आता पहिलीचीच बाजू किती आहे इथं, याच्यानुसार एक्स आहे. आता न्यू ची इथं लिहायचे, वर न्यू ची लिहावी लागेल. 4 × 3x डिवाइडेड बाय काय येणार, 4 × x. पहिल्याची बाजू एक्स होती, 4 ला 4 कॅन्सल करा, x ला x कॅन्सल करा, किती पट आली, तिप्पट आली, 3 पट आली. आणि लिहायचं वाक्य फक्त, पेरीमीटर ऑफ न्यू स्क्वेअर, पेरीमीटर ऑफ न्यू स्क्वेअर. हो हो, सेम आहे असं सोडवायचं, सेम 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 आहे असं. 3 टाइम्स कुणापेक्षा, देन द ओरिजिनल किंवा ओल्ड, देन द ओल्ड म्हणा किंवा ओरिजिनल म्हणा, काही अडचण नाही. ठीक आहे, आता ही गणिताची पद्धत तर लक्षात आली तुम्हाला. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला शेजारी ही फिगर दिलेली आहे आणि त्याचं पेरिमीटर काढायचं आहे. एक प्लेग्राउंड आहे, मैदान आहे, हा काय रेक्टॅंगल नाही, स्क्वेअर नाही, तर या ठिकाणी काय म्हटलेले, लेंथ ऑफ साइड्स दिली, प्लेग्राउंडची परिमिती काढायची. आता अगदी सोपं आहे, याच्यामध्ये काय करायचं, सर्व बाजूंची बेरीज, सगळ्या बाजूंची बेरीज करायची. यामध्ये काय करावं लागेल, पहिल्यांदा ही उभी बाजू आहे ना, ही किती आहे ते काढावी लागेल. मग तुम्हाला आपोआप येणार आहे, आणि कळत नसेल ना तर सरळ अशी फिगर काढायची आणि त्याला नावं द्यायची, ते सोपं पडेल. नावं दिली की कुठल्या बाजूला कोणती बाजू एकरूप आहे हे तुम्हाला तिथं लिहिता येईल, दाखवता येईल. मी इथं फिगर काढतोय, जर ए बी, इथं सी डी ई आणि एफ अशी नावं दिली, तुम्ही कोणती पण देऊ शकता, काय अडचण नाही. हे 10 सेंटीमीटर दिलंय, त्यानंतर हे 15 सेंटीमीटर दिलंय, सी डी दिलंय, हे 5 मीटर आहे बरं का, हे सगळं मीटर आहे, प्लेग्राउंड आहे, हा हे मीटर आहे, हे 5 मीटर आहे, हे डीई, हे पण 15 मीटर आहे. चला आता पेरीमीटर काढताना पुन्हा एक लक्षात घ्यायचं, जर इथं आपण अशी सरळ रेष घेतली लक्षात, हे 15 आहे तर हे किती येणार आहे, 15च येणार आहे, ते सुद्धा किती येणार, 15. बर, आता इथून वरच हे 15 आहे म्हटल्यानंतर हे सुद्धा किती येणार, 15 येणार. त्यामुळं हे 15 आणि हे 15 एकूण, हे झालं एफ किती होणार, एकूण 30 मीटर. हेच काढता आलं पाहिजे होतं, फक्त याच्यामध्ये हे 15 आहे आणि हे 15 आहे. एफ इथं सुरुवातीला तेच लिहा, एफ बरोबर 15 अधिक 15, 30 मीटर झालं. त्यानंतर अजून तुम्हाला आता दुसरं काहीच लागत नाही, तुम्हाला दुसरं काही लागत नाही, ईएफ एक लागतंय. हा ईएफ काढावं लागेल, हा ईएफ कसं काढणार पहा, हे 10 आहे की नाही, तर हे 10 येणार, नाव दिलं तरी चालतंय, ते 10 येणार. आणि हे परत 5 आहे रेक्टॅंगल नुसार. हा चला आता फक्त सगळ्यांच्या मापांची बेरीज करून घ्यायची लांबीची. हा आपण या ठिकाणी नावं दिलेत, नावं द्यायला पाहिजे असं बंधन नाही. इथं काय म्हणायचं, पेरीमीटर ऑफ प्लेग्राउंड, प्लेग्राउंडचं पेरीमीटर सगळ्या बाजू, हा ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी ई प्लस ई एफ आणि प्लस ए एफ या सगळ्या बाजू. हा आता ए बी इथं माझ्याकडे थोडी जागा कमी आहे, हा तुम्ही व्यवस्थित लिहा, ए बी किती लिहिणार, 10 मीटर, बी सी किती आहे, 15 मीटर, सी डी किती आहे, 5 मीटर, डी ई किती आहे, 15 मीटर, त्यानंतर ई एफ किती आहे, 15 मीटर, आणि ए एफ किती आहे, 30 मीटर. आता या सगळ्यांची बेरीज करा, 10 अधिक 15 25 आणि 5 30 आणि 30 60 आणि 30 90.
काय याला पेरिमीटर ऑफ प्ले ग्राउंड 90 मीटर 90 मीटर खूप सोपं आहे, फक्त ते ओळखता आलं पाहिजे, ओळखता येणं फक्त महत्वाचं आहे. आता असंच एक लास्ट एक्झाम्पल चौथं दिलेलं आहे, काय म्हटलंय पहा. As shown in the figure, four napkins all of same size were made from a square piece of cloth of length 1 meter. What length of lace will be required to trim all four sides of napkin? गणिताचं मीनिंग सांगतोय. आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय केले त्यांनी, तर एक चार नॅपकिन घेतले. आता याच्यामध्ये 1 मीटर चौरसाकृतीचे कापड आहे, ते कापड घेतलं. थोडक्यात ह्याची जी लांबी आहे ती 1 मीटर आहे. 1 मीटर लांबीचा चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन त्याचे समान आकाराचे चार रुमाल केलेत, 1, 2, 3, 4. हे पूर्ण किती आहे? 1 मीटर आहे. आता सर्व रुमालांना बाजूने लेस लावायची आहे, तर किती लांबी लागेल? लेसची लांबी काढायची आहे. गणिताचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे, त्यानंतर आपण बाकीचं पाहू. तुम्हाला हा चौरसाकृती कापडाचा एक पीस आहे, एक तुकडा आहे, हा स्क्वेअर आहे. त्याची साईड दिलेली 1 मीटर. आता याचे किती तुकडे केले? 4 पीस केले. 4 स्क्वेअर इक्वल 4 पीस केले. ऐका, थोडस समजून घ्या, चॅलेंजिंग एक्झाम्पल आहे थोडं. हा, प्रत्येक मूळ जे आहे, तर आता 4 चौरसाकृती नॅपकिन हात रुमाल बनवले. मूळ चौरसाची बाजू 1 मीटर असून त्याचे 4 स्क्वेअर बनवले. आपणाला लेस लागणार कडे ना ट्रिम करायचंय, आणि म्हणून लेस लागेल किती विचारले. तर काय करायचं, साइड ऑफ ओरिजिनल, ओरिजिनल म्हणजे साइड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर क्लॉथ ही इथं घ्यायची 1 मीटर. आता त्याचे काय केले, 4 समान भाग केले. किती भाग केले? 4 समान भाग केले. 4 इक्वल पार्ट्स म्हणजे 4 समान भाग झाले. हा, आर किंवा इट इज डिवाइडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स असं म्हण. इट इज डिवाइडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स, 4 समान भाग झाले. आता त्या ठिकाणी काय झाले, स्क्वेअरच झाले ना, न्यू स्क्वेअरच बनला. हा, न्यू काय बनला, नवीन स्क्वेअरच बनला, तयार झालेला नवीन स्क्वेअरच आहे. साइड काय होली, न्यू साइड किंवा साइड ऑफ न्यू स्क्वेअर स्क्वेअर पीस. हा, आता निम्मी होणार. कसं, हे 1 होतं, याचे 2 भाग झाले, म्हणजे ही अर्ध होणार. या म्हणजे थोडक्यात आता त्याची साईड काय झाली, 1.5 मीटर झाली. ऐका, पहिली किती होती, मोठ्याची 1 मीटर होती, आता किती झाली, 1.5 मीटर झाली. हा, तर 1/2 झाल्यानंतर काय करायचं, पहिल्याचा पेरिमीटर जो होता त्याच्याकडे जायची गरज नाही. आता तुम्हाला फक्त पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर पीस काढायचा, काढून घ्या. पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर नॅपकिन असं म्हणलं तरी चालतं. हा, कसा काढणार आता, 4 इंटू साइड. हा, आता साइड किती आहे, 1.5 आहे. आता 1.5 म्हटल्यानंतर असं लिहिलं, चला 2 ने डिवाइड करा, 2 2 4, तर पेरिमीटर किती आला रे एकाचा, एका नॅपकिनचा 2 मीटर. एका नॅपकिनला लेस किती मीटर लागेल, 2 मीटर. हा,
आता फोर नॅपकिन बनवले, किती बनले पहा, असे फोर नॅपकिन बनले, आणि फोर नॅपकिन बनल्यामुळे फोर काच पेरिमीटर काढायचा, म्हणजे एकावने निघेल ना आता पेरिमीटर ऑफ फोर नॅपकिन्स। थोडं चॅलेंजिंग आहे, पेरिमीटर ऑफ फोर नॅपकिन्स कसा काढणार, फोर इंटू टू किती आला मग 8 मीटर। कसा काय आला 8 मीटर, एकाचा किती काढला आपण, एकाचा पेरिमीटर किती काढला 2 मीटर, मग फोरचा 8 मीटर, त्यामुळे लेस किती लागेल 8 मीटर, 8 मीटर लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑन फोर साइड्स ऑफ ऑल नॅपकिन्स। सगळ्या नॅपकिनला ट्रिम करायला किती लेस लागली 8 मीटर। हा प्रॅक्टिस सेट इथं पूर्ण झालेला आहे।